नमस्कार, मी जिल्हा विकास अधिकारी बुलढाणा. सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये डेंग्यूच्या बऱ्याच प्रमाणात केसेस वाढलेल्या आहेत. याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत सुद्धा आहेत. एक म्हणजे वातावरणाचा जो बदल झालेला आहे, तो पावसाळा जो लांबला येतो आणि पावसामध्ये जो खंड पडला आहे तो सुद्धा याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर एक जे वातावरण तयार झालं आहे, म्हणजे विषम वातावरण जे तयार झालं आहे, की त्याच्यामुळं सुद्धा याच्यामध्ये जे एडिस मॉस्किटो आहेत, तर त्यांना ब्रिडिंगला एक चांगलं वातावरण तयार झाल्यामुळं त्यांची ब्रिडिंग खूप जास्त प्रमाणात होते आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा या वातावरणामध्ये वाढत आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यामार्फत जे पसरणारे रोग आहेत, म्हणजे डेंग्यू आणि चिकनगुनिया, याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वाढ होताना दिसते. आता काही गावांमध्ये पाणी टंचाईसुद्धा असल्यामुळं लोक पाणी साठवून ठेवत आहेत आणि साहजिकच आहे, लोकांची ती मानसिकता आहे पाणी साठवून ठेवण्याची. त्याच्यामुळं सुद्धा त्याच्यामध्ये ब्रिडिंग जास्त प्रमाणात होत आहे आणि म्हणूनच बऱ्याच गावांमध्ये केसेससुद्धा वाढत आहेत. आता आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या आज रोजी 60 डेंग्यूचे रुग्ण निघालेले आहेत. डेथ कोणाची झालेली नाही आणि चिकनगुन्याचे 11 रुग्ण आहेत. मलेरियाचे केसेस एक म्हणजे एकच केस आहे. मलेरिया बऱ्याच प्रमाणात कंट्रोलमध्ये आहे, परंतु डेंग्यू आणि चिकनगुन्याचे केसेस मात्र वाढत आहेत. याच्यामध्ये जनतेचा खूप मोठा रोल आहे, म्हणजे त्यांचा सहभाग असल्याशिवाय हे शक्य होणार नाही. कारण कर्मचारी आमचे प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकत नाही आणि प्रत्येक घरी जाऊन सांगू शकत नाही. परंतु जनतेने जर आपले पाण्याचे साठे जर आठवड्यातून एक दिवस बघितले, कोरडे केले, स्वच्छ केले, त्याच्यामध्ये ब्रिडिंग होतंय का नाही ते बघितलं, तर निश्चितच याच्यामध्ये केसेसला आपण आळा घालू शकतो किंवा हे रोग होणारच नाही.